डोसा बनवण्यासाठी आपणाला 3 कप तांदूळ लागतील। तर तुम्ही इथं बघू शकता 3 कप तांदूळ मी मोजून घेतलेले आहेत आणि ते तुम्ही सूर घेतली तांदळाची तरी चालेल। 1 कप उडदाची डाळ आपल्याला घ्यायची आहे। उडदाची डाळ 2 वेळा आपण धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला तांदूळही 2 वेळेस धुवून घ्यावे लागतील की जेणेकरून त्याच्यावर जी धूळ वगैरे असते ती निघून जाईल। ही दुसऱ्यांदा आपण त्या तांदळांना धुतोय आणि दोन्ही पण आपण भिजत घालणार आहोत 7 ते 8 तासांसाठी। मी कसं केलेलं, सकाळी मी भिजत टाकलं आणि संध्याकाळी आपण त्याला बारीक करण्यासाठी घेत आहोत। आता आपले 7-8 तास झालेत, आता आपण बघू शकता आपण आपले दोन्ही पण तांदूळ आणि डाळ दोन्ही पण भिजलेले आहेत। आता आपण त्यांना बारीक करूया। बारीक करण्यासाठी आपण एक मिक्सरचं भांडं घेत आहोत आणि त्यामध्ये आपल्या भिजलेली जी उडदाची डाळ आहे ती आपण टाकतो आहोत आणि निथळून टाकायची आहे की जेणेकरून जास्त पाणी राहता कामा नाही आणि आपल्याला एकदम चिकन वाटायची आहे ती, कारण की आपण डोसा बनवतोय। इडली बनवण्यासाठी थोडं जाडसर ठेवलं तरी चालतं, पण डोसे आपले छान झाले पाहिजे त्यामुळे डाळ अगदी बारीक दळून घ्यायची, वाटल्यास थोडं पाणी टाकू शकता। त्यानंतर आपण आता तांदूळ बारीक करणार आहोत, हे पण निथळून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिले तांदूळ टाकूया आणि नंतर बारीक करूया। बघू शकता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याला पण तुम्ही पाणी टाकू शकता। 1-2-3 बॅचेस मध्ये आपलं मिक्सचर बारीक होऊन जाईल तांदळाचंही। त्यामध्ये आता आपण 1 चमचा मीठ टाकणार आहोत आणि हे मिश्रण आपण चांगल्या प्रकारे ढवळून घेणार आहोत आणि हे कव्हर करून आपण रात्रभर ठेवणार आहोत। आता आपण भाजी बनवतो आहोत, बटाट्याची भाजी। त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत। आता तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मोहरी, जिरं आणि हे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा घालतो आहोत। कांदा थोडा झाल्यावर थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि आपला कढीपत्ता टाकूया। 7 ते 8 पानं टाकले तरीही चालतील। त्यानंतर आपण याच्यामध्ये ग्रीन चिली पेस्ट म्हणजे हिरव्या मिरच्यांचं वाटण टाकणार आहोत। थोडी हळद टाकूया। चांगलं मिश्रण ढवळून घेऊया। त्यानंतर आपले 6 मी बटाटे उकडून घेतलेत आणि त्यांना कापून घेतले, ते टाकणार आहे मी आणि नंतर छानपैकी मी त्यांना मिक्स करून घेणार आहे। आता आपल्या भाजीला फक्त कोथिंबीरची कमी आहे, ती टाकल्यानंतर आपली भाजी एकदम रेडी होणार आहे। आता रात्रभर ठेवलेलं आपलं आपण मिक्सर बघूया। बघू शकता तुम्ही किती फुगून आलाय आणि त्याच्यामध्ये बबल्स दिसतायत आपल्याला। आता डोसा करण्याची तयारी चालू आहे। मी मिठाचं पाणी शिंपडले, त्यावर मी डोसा टाकते आणि डोसा टाकल्यानंतर आता आपण यावर थोडंसं तेल ओतणार आहोत की जेणेकरून आपला डोसा कुरकुरीत व्हायला हवा आणि अलगदपणे त्या तव्यावरून निघायला हवा। एका साईडने लाल परत म्हणजे थोडंसं लाल कुरकुरीत दिसल्यानंतर लगेच तो आपण डोसा पलटणार आहोत आणि पलटल्यानंतर दुसऱ्या साईडनेही आपण त्याला थोडंसं तेल शिंपडूया आणि दुसऱ्या साईडनेही त्याला चांगल्या प्रकारे होऊ देऊया। तुम्ही बघू शकता मी तेल टाकलंय आता आणि छान खरपूस पैकी आपला डोसा झाला आहे आणि आता मी त्याची प्लेटिंग करून घेते आणि मी तुम्हाला दाखवते की किती छान प्रकारे आपण डोसे बनवलेत आणि खाण्याला एकदम छान पैकी उत्तम असा त्याचा आस्वाद येतो। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।